एकीकडे दमदार पावसाची सुरुवात झाल्यानं बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाची तयारी करतोय पेरणीनंतर वारकरी शेतकरी विठुरायाच्या जपनामात मग्न होणार आहेत दुसरीकडे पंढरीच्या वारीची तयारीही प्रशासनाकडून सुरू झाली आहे आषाढी यात्रेनिमित्त विठुणामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एस यात्रा काळात पाच हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे विशेष म्हणजे म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस टी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असं आवाहन एस टी महामंडळातर्फे करण्यात आलेलं आहे सलाबदाप्रमाणात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक प्रवासी येतात अनेक प्रवासी स्वतः खासगी वाहनानं रेल्वेनं एस टीनं अथवा विविध पालखीबरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एस यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे चाळीसपेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे अर्थात या प्रवासात देखील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत दरम्यान मागील वर्षी एस टीनं आषाढी यात्रेनिमित्त चार हजार दोनशे पंचेचाळीस विशेष बसेस सोडल्या होत्या याद्वारे यात्रा काळामध्ये अठरा लाख तीस हजार नऊशे चौतीस भाविक प्रवाशांची सुखरूप नाही एसटीने केली आहे फुकट्या प्रवाशांना लगाम यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशा प्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीनं पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर बारा ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचं नियोजन केलं आहे अशा फुकट्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे दोनशे कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात चोवीस तास नजर ठेवून असणार आहेत वाहतुकीच्या नियोजनासाठी एसटीची मदत एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशावेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून छत्तीसपेक्षा जास्त वाहतूक नियंत्रण व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे चार तात्पुरती बस स्थानक उभारणार पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागातून गाड्या सोडण्यात येणार आहेत वारकरी भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा भीमा पांडुरंग आय टी आय कॉलेज व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानकं उभारण्यात येणार आहेत दरम्यान यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचं पाणी सुलभ शौचालय संगणकीय आरक्षण केंद्र चौकशी कक्ष मार्गदर्शन फलक अशा विविध सोयीसुविधा पुरवण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आलं आहे पंढरपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज